नमस्कार इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ क्रमांक एकोणीस आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तत्पूर्वी आपण या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलप्रतिबिंब भाग दोन तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इंग्रजी अक्षरांचं जलप्रतिबिंब निरीक्षण करूया ए ते झेडपर्यंत सर्व अक्षरांचं जलप्रतिबिंब ए या अक्षराचं जलप्रतिबिंब बी या अक्षराचं जलप्रतिबिंब सी या अक्षराचं जलप्रतिबिंब डी या अक्षराचं जलप्रतिबिंब काळजीपूर्वक निरीक्षण करूयात मित्रांनो ई या अक्षराचं जलप्रतिबिंब एफ या अक्षराचं जलप्रतिबिंब जी या अक्षराचं जलप्रतिबिंब एच या अक्षराचं जलप्रतिबिंब आय या अक्षराचं जलप्रतिबिंब आणखीही पुढील आपण अक्षरांचं जलप्रतिबिंब पाहतोय यानंतर जे या अक्षराचं जलप्रतिबिंब के या अक्षराचं जलप्रतिबिंब एल या अक्षराचं जलप्रतिबिंब या अक्षराचं जलप्रतिबिंब या अक्षराचं जलप्रतिबिंब ओ या अक्षराचं जलप्रतिबिंब पी या अक्षराचं जलप्रतिबिंब क्यू या अक्षराचं जलप्रतिबिंब आणि आर या अक्षराचं जलप्रतिबिंब आणखीही काही शिल्लक अक्षरं आहेत त्यांचंही आपण पाहणार आहोत या, या ठिकाणी निरीक्षण करूया पुढील काही अक्षरांचं जलप्रतिबिंब आपण पाहतोय एस या अक्षराचं जलप्रतिबिंब टी या अक्षराचं जलप्रतिबिंब यू या अक्षराचं जलप्रतिबिंब व्ही या अक्षराचं जलप्रतिबिंब डब्ल्यू या अक्षराचं जलप्रतिबिंब एक्स या अक्षराचं जलप्रतिबिंब वाय या अक्षराचं जलप्रतिबिंब आणि शेवटी झेड या अक्षराचं जलप्रतिबिंब तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ही जलप्रतिबिंब पाहिलेली आहेत यानंतर आपण सरावासाठी या ठिकाणी आता पाहिलेल्या अक्षरांचे जलप्रतिबिंब हे सराव करणार आहोत आणि या ठिकाणी बी या अक्षराचं जलप्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे खाली या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक तीन आहे आणि पर्याय क्रमांक चार आहे या चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि आपण निरीक्षण केलेलं असेलच आणि या ठिकाणी तुमचं उत्तर जर पर्याय क्रमांक चार आला असेल तर उत्तर बरो बरोबर आहे आणखीही आपण पाहूयात जी या अक्षराचं जलप्रतिबिंब आपण शोधायचं आहे पुढील पर्यायांमधून जी या अक्षराचं जलप्रतिबिंब पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार या चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूया आणि निरीक्षण केल्यानंतर आपण उत्तर शोधलंच असेल आणि याचं जर उत्तर आपलं जर पर्याय क्रमांक दोन आलं असेल तर आपलं उत्तर हे बरोबर आहे आणखीही एका अक्षराचं आपण जलप्रतिबिंब पाहतोय एस या अक्षराचं जलप्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार आपण याही पर्यायांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि निरीक्षणाअंती आपण शोधलंच असेल आणि या ठिकाणी जर आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक एक आलं असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या अक्षरांचं जलप्रतिबिंब भाग दोन या ठिकाणी अभ्यासलेला आहे आपल्या प्रतिक्रिया आपण या पुढील व्हॉट्सअप नंबरवरती अवश्य कळवायचे आहेत तसंच आणखीही काही प्रश्न आपण शिक्षकांच्या मदतीने सोडवायचे आहेत धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त आपण आपल्या मित्रांना शेअर करावी आणि चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद